अच्छा या व्हिडिओ मध्ये आपण रियल नंबर्स मधला बघणार आहोत. रियल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या या प्रकरणातला बघणार आहोत. बायनॉमियल क्वाड्रेटिक सर द्विपद वर्गीकरण कोणाला म्हणायचं बघा. आता द्विपद वर्गीकरण त्याची व्याख्या काय आहे. म्हणजे बघा व्याख्या काय आहे. ए अधिक वर्गमुळात बी किंवा वर्गमुळात एम वजा वर्गमुळात एन किंवा पी वर्गमुळात एक्स अधिक क्यू वर्गमुळात वाय या स्वरूपातील कर्मीस या स्वरूपातील कर्मीस द्विपद वर्गकर्णी असे म्हणतात. द्विपद वर्ग कर्णी असे म्हणतात. द्विपद वर्ग करणे आहे का म्हणून तर प्रत्येक या प्रकारामध्ये जर बघितलं बायनॉमियल म्हणजे बायनॉमियल आपण केमिस्ट्री मध्ये शब्द वापरतो बघा ग्रीक वर्ड आहे मोनो डाय बाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा हेप्टा ऑक्टा नॅनो आणि डेका हे शब्द आपण ग्रीक मध्ये म्हणतो. जसं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा. मोनो म्हणजे आपण म्हणत नाही कार्बन मोनॉक्साईड. मोनॉक्साईड म्हणजे ऑक्सिजन एक असतो बरोबर आहे. किंवा कार्बन डायऑक्साईड डाय डाय म्हणजे दोन ऑक्सिजन दोन आले. डाय आणि बाय हे शब्द जे आहेत ते दोन संख्येसाठी वापरले जातात ग्रीक वर्ड मध्ये ग्रीक भाषेमध्ये. मग आता सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे कार्बोनेटचं जे आयन आहे ते दोन असणार आहे बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट. तसं इथं बायनॉमियल म्हणजे बायनॉमियल म्हणजे इथं किती पद असणार आहे दोन पद असणार आहे. बघूया इथं दोन पद आहेत का. या कर्मीमध्ये ए एक पद आहे आणि वर्गमुळात बी एक पद आहे. या कर्मीमध्ये वर्गमुळात एम हे एक पद आहे आणि वर्गमुळात एन हे एक पद आहे. या कर्मीमध्ये पी वर्गमुळात एक्स हे एक पद आहे आणि या कर्मीमध्ये त्याच कर्मीमध्ये क्यू वर्गमुळात वाय हे एक पद आहे. म्हणजे याचं झालं बायनॉमियल दोन पद झाली द्विपदी झाली बरोबर आहे. वर्गकर्मी क्वाड्रॅटिक सर्ड का क्वाड्रॅटिक सर्ड म्हणलेले तर यामध्ये जेवढे इरॅशनल नंबर आहे सर्ड आहे बरोबर आहे. इरॅशनल नंबर आहे त्या इरॅशनल नंबरची ऑर्डर जर बघितली तर दोन आहे. स्क्वेअर रूट ऑफ बी म्हणजे याची ऑर्डर दोन आहे. इथं स्क्वेअर रूट ऑफ एम म्हणजे ऑर्डर दोन आहे. याची सुद्धा ऑर्डर दोन आहे बरोबर आहे. म्हणजे याची कोटी दोन आहे याचीही कोटी दोन आहे. इथंही कोटी दोन आहे इथंही कोटी दोन आहे म्हणून त्याला म्हणजे क्वाड्रॅटिक बरोबर आहे. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर म्हणजे द्विपद दोन पद असणारी वर्ग वर्ग म्हणजे दोन कोटी असणारी कर्मी आहे म्हणून द्विपद वर्ग कर्मी बरोबर आहे. त्याचं जर उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर आपण उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल बघा फॉर एक्झाम्पल थ्री मायनस रूट टू. आता इथं मध्ये चिन्ह कुठलंही असू द्या अधिक असू द्या वजा असू द्या त्याच्याशी आपल्याला मतलब नाही बघायला बरोबर आहे. दोन पद पाहिजेत आणि त्या पदामधला इरॅशनल नंबर जो असेल इरॅशनल
अपरिमेय संख्या असेल म्हणजे सरळ जी असेल कर्णी जी असेल त्या कर्णीची कोटी ही किती असली पाहिजे 2 असली पाहिजे बरोबर आहे किंवा दुसरे उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर वर्गमूळ 5 अधिक वर्गमूळ 7 बरोबर आहे ही सुद्धा द्विपद वर्ग करणी तिसरे उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आपल्याला तर 3 वर्गमूळ 5 वजा 2 वर्गमूळ 2 2 बरोबर आहे अशा पद्धतीने ज्या करणी असतात त्यांना द्विपद वर्ग करणी असं म्हटलं जातं बरोबर आहे आता बघा इथं ही द्विपद वर्ग करणीची व्याख्या झाली त्याचे उदाहरण झाले आता आपल्याला बघणार आहे आपण याच्या पुढे तो कॉन्जुगेट पेअर कॉन्जुगेट पेअर म्हणजे अनुबद्ध करणे त्याला मराठीत काय म्हणतात बाळांनो कॉन्जुगेट पेअर कोणाला म्हणायचं तर अनुबद्ध करणे कोणाला म्हणायचं अनुबद्ध करणे वाला आता कोणाला म्हणायचं बघा ए प्लस रूट बी ए प्लस रूट बी अँड ए मायनस रूट बी आर कॉन्जुगेट पेअर्स आर कॉन्जुगेट पेअर्स ए अधिक वर्गमूळ बी आणि ए वजा वर्गमूळ बी या अनुबद्ध करणे आहेत या काय अनुबद्ध करणे आहेत बरोबर आहे दुसरं बघूया पी वर्गमूळ एम अधिक क्यू वर्गमूळ एन अँड मायनस पी रूट एम प्लस क्यू रूट एन आर कॉन्जुगेट पेअर्स म्हणजे पी वर्गमूळ एम अधिक क्यू वर्गमूळ एम आणि वजा पी वर्गमूळ एम अधिक क्यू वर्गमूळ एन या काय आहेत अनुबद्ध करणे आहेत काय अनुबद्ध करणे आहे आता बघा थोडासा विचार करा ही जी बायनॉमियल ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरळ आहे ही सुद्धा बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरळ आहे बरोबर आहे आता या दोन्ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरळला कॉन्जुगेट पेअर म्हटलेले अनुबद्ध करणे असं म्हटलेले का म्हटलेले बघा दोन्ही मधली टर्म जी आहे त्या त्याच आहे त्यामध्ये ए आहे त्यामध्ये सुद्धा ए आहे त्यामध्ये रूट बी आहे त्यामध्ये रूट बी आहे फक्त फरक एक झाला की दोन्ही मधल्या टर्म त्याच आहेत फक्त त्या टर्म पैकी एका टर्मचं साईन अपोजिट आलेलं आहे इथं प्लस आहे इथं मायनस आलेलं आहे त्यापैकी एका टर्मचं साईन काय झालेलं आहे अपोजिट झालेलं आहे म्हणजे काय इफ दी टर्म्स ऑफ बोथ दी बायनॉमियल क्वाड्रॅटिक्स आर सेम बट साईन ऑफ वन टर्म इज डिफरंट देन दॅट टू सर्व्स आर कॉल्ड दी कॉन्जुगेट पेअर्स जर दोन करणीमध्ये दोन द्विपद वर्ग करणीमधले पदांची पद तीच असतील पण त्या पदांपैकी एका पदाचं चिन्ह भिन्न असेल वेगवेगळं असेल तर त्या दोन्ही द्विपद वर्ग करणींना एकमेकांच्या अनुबद्ध करणी असं म्हणतात बघा मी म्हणजे व्याख्या सांगतोय बघा इफ दी टर्म्स ऑफ टू बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरळ आर द सेम बट साइन ऑफ वन टर्म इज डिफरंट देन बोथ द बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरळ आर कॉल्ड द कॉन्जुगेट पेअर्स ऑफ इच अदर जर दोन्ही
द्विपद वर्गकरणी मध्ये पद तीच असतील, फक्त त्या पदांपैकी एका पदाचं चिन्ह भिन्न असेल तर त्या दोन्ही द्विपद वर्गकरणींना एकमेकांच्या अनुबद्ध करणे असं म्हटलं जातं. बघा आता इथं सुद्धा ए अधिक वर्गमूळ बी, ही तर ए वजा वर्गमूळ बी, ए ए टर्म ती झाली, रूट बी टर्म ती झाली, फक्त रूट इथं रूट बी ला प्लस आहे, इथं रूट बी ला मायनस आहे, म्हणजे एकच चिन्ह फक्त बदललं, दोन चिन्ह बदलली नाहीत. बघा एका टर्मचं चिन्ह वेगळं पाहिजे. इथं बघा पी रूट एम प्लस टू रूट एम, इथं बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्क आहे, पण इथं एकाच साईन बदल, मी क्यू रूट एन च नाही बघितलं, बदललं साईन पी च बदल, मायनस पी रूट एम प्लस टू रूट एम, दोन्ही पैकी एकाच चिन्ह वेगळं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे म्हणून ह्या सुद्धा काय कॉन्जुगेट पेअर आहे. बरोबर आहे. मग आता या अर्थानं जर बघितलं तर एका सर्कला दोन कॉन्जुगेट पेअर आपल्याला ठरवता येऊ शकते. बघा कशा, बघा फॉर एक्झाम्पल कॉन्जुगेट पेअरचे तुम्ही डेफिनेशन देऊ शकाल. बाळानो हे आता पुसतो बाहेर क्वाड्रॅटिक सर्क, जागा जास्त लागते आपल्याला, बघूया. आता इथं एक्झाम्पल घेऊया, फॉर एक्झाम्पल रूट थ्री प्लस रूट फाईव्ह ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्क आहे. आता काय म्हणता येईल याचं, रूट थ्री मायनस रूट फाईव्ह इज अ कॉन्जुगेट पेअर. बरोबर आहे ना, पद तीच ठेवली मी, पद काय केली तीच ठेवली, फक्त म्हणलं साईन चेंज केलं, रूट थ्री मायनस रूट फाईव्ह, रूट थ्री मायनस रूट फाईव्ह. बरोबर आहे, म्हणजे वर्गमूळ सॉरी रूट थ्री प्लस रूट फाईव्ह, वर्गमूळ तीन अधिक वर्गमूळ पाच सी अनुबद्ध करणी, सी अनुबद्ध करणी काय आहे, वर्गमूळ तीन वजा वर्गमूळ पाच आहे. पद काय आहे बाळांनो, पद तीच आहे, फक्त साईन मध्ये चेंज केलं. एखादा म्हणेल सर असं पण होऊ शकेल ना, मायनस रूट थ्री प्लस रूट फाईव्ह इज अ कॉन्जुगेट पेअर. हा चालेल बाळांनो, कारण का एकाच साईन बदललं फक्त, रूट थ्री कॉन्जुगेट पेअर कोणाच, रूट थ्री प्लस रूट फाईव्ह म्हणजे वर्गमूळ तीन अधिक वर्गमूळ पाच सी अनुबद्ध करणी काय म्हणता येईल, वजा वर्गमूळ तीन अधिक वर्गमूळ पाच आहे. फक्त या दोन पदापैकी एका पदाचं चिन्ह बदल. या अर्थानं आपण काय म्हणू शकतो बघा, या अर्थानं काय म्हणू शकतो आपण, नोट द्या लक्षात ठेवा. काय म्हणता येईल आता मी तोंडी सांगू बाळानो, वेळ जातोय आपला. काय नोट दॅट मध्ये काय तोंडी सांगतो बघा, काय आहे इथं बघा, इच अँड एव्हरी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्क हॅज टू कॉन्जुगेट पेअर, म्हणजे प्रत्येक द्विपद वर्गकरणीला च्या दोन अनुबद्ध करणी असतात. किती अनुबद्ध करणी असतात, दोन दोन आपल्याला अनुबद्ध करणी मिळवता येऊ शकतात बाळांनो. लक्षात घ्या, प्रत्येक द्विपद वर्ग करणीला दोन अनुबद्ध करणी मिळवता येतात, किमान दोन तरी मिळवता येतात आपल्याला. इच अँड एव्हरी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्क हॅज टू कॉन्जुगेट पेअर्स, म्हणजे हे नोट दॅट मध्ये लिहून ठेवू शकता तुम्हाला, लक्षात येते. बरोबर आहे. आता बाळांनो व्याख्या तुम्ही लिहिली असेल, व्याख्या सुद्धा मी तोंडी सांगितलेली, तर डेफिनेशन द्या सुरुवातीला, चित्र डेफिनेशन द्या, व्याख्या काय व्याख्या म्हटलं होतं, की टू बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्क हॅज सेम टर्म्स, इफ द टर्म्स ऑफ अ टू बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्क आर द सेम बट साइन ऑफ अ वन टर्म इज डिफरंट देन बोथ दीज सर्क्स बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्क्स आर कॉल्ड द कॉन्जुगेट पेअर. म्हणजे जर दोन द्विपद वर्गकरणीमधली पद समान असतील, फक्त त्यापैकी एका पदाचं चिन्ह भिन्न असेल,
तर त्यांना एकमेकांच्या अनुबद्ध करणे असं म्हटलं जातं. आता बघूया याचा नंतरचा पुढचा मुद्दा घेतो. इथं लक्षात ठेवा, सुद्धा तुम्ही लिहू शकाल व्याख्या लिहा. लक्षात ठेवा मी काय म्हटलंय, ईच अँड एव्हरी कॉन्जुगेट पेअर हॅज किती, बरोबर आहे, टू बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर हॅज, ईच अँड एव्हरी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर हॅज टू कॉन्जुगेट पेअर्स. प्रत्येक द्विपद वर्गकरणीला दोन अनुबद्ध करणी असतात हे लक्षात ठेवा मधला मुद्दा झाला. आता काय बघूया, प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर. म्हणजे काय, अनुबद्ध करणींचा गुणाकार. अनुबद्ध करणी आणि त्यांचा काय, हा करणींचा गुणाकार. अनुबद्ध करणींचा गुणाकार, बरोबर. आता अनुबद्ध करणींचा गुणाकार आपण बघतोय. बघा एक उदाहरण घेऊया, वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2, बरोबर. आणि कॉन्जुगेट पेअर काय, वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 2. आता शक्यतो प्रगाताई मधलं चिन्ह बदलायचं, शक्यतो प्रगात आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार करूया, म्हणजे वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 2. बघूया आता इथं फॉर्म्युला आहे बघा, माहिती आहे तुम्हाला. हे जर आपण ए मांडलं आणि हे बी मांडलं तर ए प्लस बी, आणि ह्या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये हे येणार आहे ए मायनस बी येणार आहे. त्या दोन्ही ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन काय येतं, त्याचं एक्सपान्शन येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. रूट 3 प्लस रूट 2 आणि रूट 3 मायनस रूट 2 यांचा सुद्धा उत्तर काय येणार आहे, तर रूट 3 चा स्क्वेअर मायनस रूट 2 चा स्क्वेअर, बरोबर. आता वर्गमूळ 3 चा वर्ग, वर्गमूळ 3 चा वर्ग, वर्ग आणि वर्गमूळ जर निघून गेलं तर उत्तर किती येईल, 3. कारण दोन्ही विरुद्ध क्रिया आहेत, वर्ग आणि वर्गमूळ या दोन्ही क्रिया एकमेकांच्या विरुद्ध क्रिया आहेत, त्या दोन्ही क्रिया निघून गेल्या. वजा वर्गमूळ 2 चा वर्ग, वर्ग आणि वर्गमूळ निघून गेलं म्हणजे राहिले तर 2, 3 वजा 2 बरोबर उत्तर किती आलं, 1 आलं, बरोबर. आता बघा जरा आणखी एक दुसरं उदाहरण घेतो मी, बरोबर. 2√5 प्लस 3√2. आता दुसरा त्यातच मी असं करतो की आता ह्याचा कॉन्जुगेट पेअर मांडायचा आहे, दोन्हीपैकी एकाचं साइन चेंज करायचंय, दुसऱ्याचं करायचं हा प्रगात आहे. परंतु तुम्ही म्हणणार सर तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करताय, नाही मी आता पहिल्याचं चेंज करतो, पहिल्याचं चेंज करून घेतो मायनस 2√5 आणि काय येत आहे प्लस 3√2, बरोबर आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय येणार आहे, 2√5 प्लस 3√2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मायनस 2√5 प्लस 3√2, बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार, आता ह्या दोघांचा गुणाकार करत असताना बघा इथं आपण हेच उलट सुद्धा मांडू शकतो, म्हणजे 2 अधिक 3 म्हणजे 5च येतं, 3 अधिक 2 म्हणजे सुद्धा 5च येतं. म्हणून हे पहिलं पॉझिटिव्ह टर्म पहिली मांडतो, म्हणजे लिहिताना फक्त बदल करतो 3√2 प्लस 2√5. आता इथं सुद्धा 3√2 पहिलं घेतलं तर 3√2 आणि इथं मायनस 2√5, बरोबर झालं. ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे ए चा स्क्वेअर, म्हणजे कोणाचा स्क्वेअर, तर 3√2 चा स्क्वेअर मायनस 2√5 चा स्क्वेअर, बरोबर. 3 चा वर्ग 9 करावा लागेल, कारण ते रॅडिकल साइन मध्ये नाही, म्हणजे कर्णी चिन्हामध्ये नाही, म्हणून 3 चा वर्ग करावा लागेल. फक्त हे 2 आहे ते रॅडिकल साइन मध्ये, म्हणजे √2 चा स्क्वेअर किती येणार आहे, तर 2 येईल. मायनस ह्या 2 चा वर्ग 4 येईल आणि वर्गमूळ 5 चा वर्ग 5 येईल, म्हणजे 9 × 2 किती आलं, 18, वजा 5 × 2 किती आलं, 20, 18 + 20 बरोबर उत्तर आलं −2. तुम्ही बारकाईने जर विचार केला तर ह्या दोन्ही कॉन्जुगेट पेअरचा प्रॉडक्ट जे म्हणजे गुणाकार जो आहे तो गुणाकार 1, इथं वजा 2 आला, म्हणजे कसा, तर हा
रॅशनल नंबर येतोय. कसा येतोय? रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या येते. इट मीन दॅट रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर इज इट्स कॉन्जुगेट पेअर. म्हणजे कोणत्याही द्विपद वर्गचरणीचा परिमेयकरण गुणक ही त्याची अनुबद्ध करणे असते. काय असते ही? त्याची कसली असते? अनुबद्ध करणे असते. म्हणून इथं आपण परत नोट दॅट म्हणूया. नोट दॅट बघा, म्हणजे लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा बघा, रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर इज इट्स कॉन्जुगेट पेअर. प्रत्येक द्विपद वर्गकरणीची अनुबद्ध द्विपद वर्गकरणीचा परिमेयकरण गुणक ही त्याची काय असते? बरोबर, ही त्याची अनुबद्ध करणी असते. कसली करणी असते? अनुबद्ध करणी, अनुबद्ध करणी असते. ही त्याची कसली असते? अनुबद्ध करणी असते. बाळा लक्षात येते का? तर दोन्ही अनुबद्ध करणींचा, या दोन्ही अनुबद्ध करणी आणि या दोन्ही अनुबद्ध करणींचा गुणाकार हा परिमेय संख्या आला. म्हणून त्या एकमेकांच्या काय? त्या एकमेकांच्या परिमेयकरण गुणक आहे. म्हणजे वर्गमात तीन अधिक वर्गमात दोन चा परिमेयकरण गुणक वर्गमात तीन वजा वर्गमात दोन आहे. बरोबर आहे? आणि वर्गमात तीन वजा वर्गमात दोन चा परिमेयकरण गुणक हा वर्गमात तीन अधिक वर्गमात दोन आहे. बरोबर आहे? अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? तर प्रत्येकाचे रॅशनलायझिंग फॅक्टर शोधून तुम्ही काय करू शकता? डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करू शकता. बरोबर आहे? लक्षात आलं? तुमच्या आला असेल असं गृहीत धरूया. बघूया आता काय करूया. तर याच्यानंतरचा जो भाग आहे तो याच्यानंतरचा भाग म्हणजे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.4 आणि 2.4 मध्ये काही पहिला क्वेश्चन आहे. मल्टीप्लाय दिलेले, मल्टीप्लाय. कारण का तुम्हाला जर हे सोडवायचं म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तो भाग जो आहे तो येणं, गुणाकार घेणं गरजेचं आहे. म्हणून बघा, आपण आता हे तुम्ही लिहून घेतलं असेल. आपण एक एक, मी ती काय तीच उदाहरणं घेत नाही. मला मी जरा त्याच्यापेक्षा वेगळी उदाहरणं घ्यायचा प्रयत्न करतो. बघा काय तुमचा प्रॅक्टिस सेट कुठला आहे? 2.4 त्यातला क्वेश्चन नंबर 1 मल्टीप्लाय म्हणलेले. एक एक्झाम्पल घेतो. √7 इन ब्रॅकेट √2 प्लस √7. आता या दोघांचा गुणाकार करायचा. आपल्याला माहितीये ब्रॅकेटच्या बाहेरच्या ज्या पदा नाही त्या ब्रॅकेटमधल्या दोन्ही पदांना मल्टीप्लाय करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय येणार आहे? तर √7 इंटू पहिल्या टर्मला मल्टीप्लाय केलं प्लस या √7 ह्या √7 मल्टीप्लाय केलं पाहिजे. √7 इंटू √7. बरोबर? आता हे पायरी, प्रत्येक पायरी घ्यायचा प्रयत्न करतो. कारण का मी परत रिपीट समजून द्यायला व्हिडिओ आहे पण मी स्वतः उपलब्ध नाही. तिथं वेगळ्या मार्गाने जर सांगायला
म्हणून मी सगळ्याच पाहिल्या सांगण्याचा प्रयत्न करतोय म्हणून प्रत्येकाला गुण लागतो. आता इथं जर बघितलं तर ह्या दोन्ही सरचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. या दोन्ही सरचं मल्टिप्लिकेशन करत असताना ह्याची ऑर्डर रूट 2 आहे, ह्याची सुद्धा ऑर्डर रूट 2 आहे, म्हणजे याचा अर्थ रॅडिकॅन्टचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाची कोटी 2 आहे म्हणून कर्णिस्त संख्येचा गुणाकार होऊ शकतो. बरोबर आहे, वर्गमूळ 7 गुणिले 7 का, तर याची सुद्धा ऑर्डर कोटी 2 आहे, याचीही कोटी 2 आहे म्हणून कर्णिस्त संख्येचा गुणाकार केला. आता वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजे त्याला वर्गमूळ 14 अधिक वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 7 म्हणजे आले 49. आता 49 च वर्गमूळ घेता येते म्हणजे वर्गमूळ 14 अधिक 7. बरोबर आहे. दुसरं एक उदाहरण घेऊया बघा, 2√3 इन ब्रॅकेट 3√5 मायनस 4√3 वजा 3 घेऊया. आता ह्या 2√3 ने प्रत्येकाला म्हटलं पाहिजे, मग आता कसं गुणूया गुणता येईल, तर ह्याचा रॅशनल फॅक्टर म्हणजे 2√3 इंटू 3√5 म्हणजे ह्या बाहेरच्या पदानं पहिल्या पदाला मल्टिप्लाय केलं मायनस 2√3 इंटू 4√3. आता हा गुणाकार करत असताना याच्यामध्ये जो रॅशनल फॅक्टर आहे तो रॅशनल फॅक्टरचं मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे 2 × 3. आता ह्या दोघांची ऑर्डर समान आहे म्हणजे वर्गमूळ 3 × 5. बरोबर आहे, वजा इथं सुद्धा 2 × 4 आणि वर्गमूळ 3 × 3. बरोबर आहे. आता 2 × 3 म्हणजे 3 × 6 वर्गमूळ 3 × 5 = 15 वजा 2 × 4 किती आलं 8 आणि वर्गमूळ 3 × 3 म्हणजे वर्गमूळ 9 आलं. आता इथं 9 वर्गमूळ घेता येते म्हणजेच काय आलं 6√15 6√15 आणि वजा आता हे जर केलं तर 8 × 9 = 3. आता 6√15 बघा 6√15 बरोबर 6√15 वजा 8 किती आलं 24. आता ह्या दोघांची बेरीज वजाबाकी करता येणार नाही कारण का ह्या ही रॅशनल नंबर आहे हा रॅशनल नंबर आहे, ही अपरिमेय संख्या ही परिमेय संख्या आहे, त्यांची बेरीज वजाबाकी करता येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करू शकता. आणखीन एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर बघा 3√2 + 2√3 आणि 4√5 − 5√2 चला बघूया. आता ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. आता या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करत असताना पहिल्या ब्रॅकेटची फोड करायला लागेल म्हणजेच काय आलं पहिल्या ब्रॅकेटमधून 3√2 बाजूला करा. आता ह्या पहिल्या टर्मनं ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणजे ब्रॅकेटमध्ये 4√5 आलं. बरोबर आहे, मायनस 5√2. बरोबर आहे, पहिल्या टर्मनं पहिल्या ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता मध्ये साईन उठलंय इथं तर प्लस आहे म्हणजे इथं प्लस साईन केलं, प्लस काय 2√3 परत त्या दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे कुठला आहे 4√5 − 5√2. बरोबर आहे. आता बाळांनो आता दोन जरी ब्रॅकेट दिली असती तरी त्याचा प्रश्न येत नव्हता. आपण फोड केली की परत असंच उदाहरण तयार झालं. झालं का बघा, हे एक उदाहरण झालं तयार आणि हे एक उदाहरण तयार झालं. अवघड काय नाही, हा बाहेर जर तुम्हाला आला तर तो पण अवघड नाही. आता इथं काय करायचंय, ह्या पदांना त्या कंसातल्या दोन्ही पदांना गुणायचंय म्हणजेच काय आलं तर 3√2 × 4√5 − आता या 3√2 ने परत ह्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे 3√2 × 5√2 उरलं पुढं. आता ह्याही पदाने ह्या दोन्ही पदाला गुणलं पाहिजे म्हणजे प्लस 2√3 × 4√5 पहिल्या पदाला गुणले मायनस ह्या पदाने परत ह्याला गुणलं पाहिजे काय आलं 2√3 × 5√2
आता परत पुढची पायरी त्यातला रॅशनल रॅशनलचा मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे 3 गुणिले 4 आणि वर्गमूळ तिथे ऑर्डर सेम आहे म्हणजे 2 गुणिले 5 बरोबर इथेही काय करावं लागेल वजा 3 गुणिले 5 आणि वर्गमूळ 2 गुणिले 2 बरोबर तिथेही काय करावं लागेल तर इथे गुणाकार करताना 2 आणि 4 चा करावा लागेल 2 गुणिले 4 आणि वर्गमूळ 3 गुणिले 5 पुढे वजा इथे सुद्धा 2 गुणिले 5 आणि वर्गमूळ 3 गुणिले 2 बरोबर आता गुणाकार करा 3 चौक किती आले बाळांनो 12 12 वर्गमूळ 2 5 10 वजा 3 5 किती आले 15 वर्गमूळ 4 बरोबर पुढे अधिक 4 गुणिले किती आले 8 आणि वर्गमूळ 15 पुढे वजा 5 गुणिले 10 वर्गमूळ 6 आता बघूया बरोबर 12 वर्गमूळ 10 वजा 15 गुणिले 4 चा वर्गमूळ आले 2 पुढे अधिक 8 वर्गमूळ 15 वजा 10 वर्गमूळ 6 आता विचार केला तर पहिला आहे असं उत्तर दिले तरी चालेल पण इथं लाईक सर कुठल्यात आले नाही ही 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 लाईक सर नाही म्हणजे सजातीय करणी नाही का तर त्यांचे इरॅशनल फॅक्टर आहेत म्हणजे रॅडिकॅन्ट जो आहे तो वेगवेगळा आहे इथं करणीत संख्या 10 इथं करणीत संख्या 15 इथं करणीत संख्या 6 आहे म्हणजे त्यांचा बेरीज वजाबाकी काहीही करता येणार नाही ते आहे तसंच ठेवावं लागेल म्हणजे 12 वर्गमूळ 10 बरोबर आहे वजा 15 गुणिले किती आलं 30 अधिक 8 वर्गमूळ 15 पुढे वजा 10 वर्गमूळ 6 हे असंच उत्तर येईल तुम्हाला बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही पहिला क्वेश्चन तुम्ही पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 एक्झाम्पल दिले ती 3 एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता बरोबर आहे आता तर नंतरचा जो भाग आहे तो क्वेश्चन नंबर 2 आहे क्वेश्चन नंबर कोणता आहे 2 आहे काय यातला अजून एखादं उदाहरण घेऊ द्या बाळांनो तुम्ही म्हटला तर घेतो येऊ बर चला घेऊया चौथं घेऊया उदाहरण बघा टू रूट 5 प्लस 3 रूट 6 आणि इथं दुसऱ्यामध्ये 3 रूट 5 मायनस 2 रूट 6 बघूयात सांगा आता पहिली पोल पहिलं पद बाजूला काढलं पाहिजे 2 रूट 5 बाजूला काढलं ब्रॅकेट मध्ये 3 रूट 5 मायनस 2 रूट 6 बरोबर आहे प्लस 3 रूट 6 हे तर आता हा ब्रॅकेट लिहिला पाहिजे ब्रॅकेट मध्ये 3 रूट 5 मायनस 2 रूट 6 करूया गुणाकार आता बघा यातल्या पायऱ्या तुम्ही मधल्या या दोन पायऱ्या जरी ड्रॉप केल्या तरी चालण्यासारखे तुम्ही डायरेक्ट हे सुद्धा मांडू शकता बघा मांडू शकताय का त्या दोन पायऱ्या ड्रॉप केल्या तर डायरेक्ट ही पायरी सुद्धा मांडू शकता कशी तर 2 आणि 3 चा गुणाकार करावा लागेल 2 3 6 आणि वर्गमूळ 5 गुणिले 5 म्हणजे 25 आलं आलं लक्षात मी दोन पायऱ्या ड्रॉप केल्या ते समजण्यासाठी तुम्हाला लिहिले होते त्या पायऱ्यांना मार्क असतील असं नाही पण प्रत्येक पायरी समजण्यासाठी आता शॉर्टकट करायचं होतं आता ह्या 2 रूट 5 न मायनस 2 रूट 6 ला गुणलं म्हणजे 2 न ह्या 2 ला गुणलं म्हणजे वजा 4 आलं आणि वर्गमूळ ह्या 5 आणि 6 चा गुणाकार किती येणार आहे 30 येणार कळलं आता हे बघूया ह्या 3 न ह्या 3 ला गुणलं 3 त्रिक किती आलं 9 आणि वर्गमूळ किती आलं बघूया बरं 6 आणि 5 चा गुणाकार करावा लागेल हे म्हणजे किती येणार आहे 30च येणार आहे बरोबर आता परत ह्यांचा गुणाकार वजा कारण का धन ऋणचा गुणाकार ऋण येणार 3 आणि 2 चा गुणाकार याला 6 आणि वर्गमूळ 6 गुणिले 6 साई साई 36 आता इथं 25 चं वर्गमूळ घेता येते मला किती आलं 25 चं वर्गमूळ 5 आलं वजा आता बघा ह्या दोन्ही ज्या आहेत बघ चला तिथे एकच क्रिया करत जाऊया आणि पुढच्या वेळेला बघूया वजा 4 वर्गमूळ 30 आणि अधिक 9 वर्गमूळ 30 बरोबर आहे वजा 6 गुणिले 36 चा वर्गमूळ 6 साई पंचे किती आलं बाळा इथं बरोबर आहे 30 आलं वजा आता बघा ह्या दोन्ही लाईक सर्स आहेत लाईक सर्स का आहेत तर ह्या दोन्ही करणींचं
रॅडिकँट जर तो रॅडिकँट इक्वल आहे मग इक्वल जर असेल तर त्याच्या रॅशनल फॅक्टरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करावी लागेल या दोन्ही कर्मी सजातीय कर्मी आहेत कर्मी का तर कर्मिस्त संख्या समान आहे तर 30 आहे इथे 30 आहे म्हणजे कर्मिस्त संख्या समान आहे म्हणजे सजातीय कर्मी आहे कर्मींची कोटी सुद्धा समान आहे दोन आहे म्हणजे याचा अर्थ ह्याच्या रॅशनल फॅक्टर आहे त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करावी लागेल आता यामध्ये त्याचा रॅशनल फॅक्टर म्हणजे परिमेय अवयव 4 आहे वजा 4 आहे आणि याचा परिमेय अवयव अधिक 9 आहे दोघांचे चिन्ह आहे भिन्न म्हणजे त्या दोघांची काय करायला लागेल बरोबर आहे भिन्न चिन्ह असताना वजाबाकी करायला लागेल म्हणजे 9 तून 4 गेले राहिले 5 बरोबर आहे 5 राहिले पण 5 राहिल्यानंतर इथं मोठी संख्या 9 आहे 9 ला धन चिन्ह म्हणून उत्तराला ऋण चिन्ह द्यावं लागेल आणि अपरिमेय अवयव तसाच द्यावा लागेल वर्गमूळ 30 बरोबर आहे आता पुढे वजा साई साई किती आलं वजा 36 आलं बरोबर आहे आता इथेही दोन जे आहेत या परिमेय संख्या आहेत बरोबर आहे 30 आणि वजा 36 या दोघांचीही चिन्ह कसे आहे तर भिन्न आहे मग या दोघांची चिन्ह भिन्न असती तर या दोघांची काय करायला लागेल बरोबर आहे काय करायला लागेल वजाबाकी करायला लागेल मग किती वजाबाकी 30 वजा 36 म्हणजे किती आली वजाबाकी बरोबर आहे वजा 6 कारण का मोठी संख्या 36 आहे 36 मधून 30 गेलं 6 राहिले परंतु 36 ला ऋण चिन्ह म्हणून उत्तराला ऋण चिन्ह द्यावं लागेल वजा 6 अधिक 5 वर्गमूळ 30 हा त्या दोन ह्या दोन्ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सहजचं मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोन विपल वर्गकर्मींचा गुणाकार आला आता ह्या दोन्ही एकमेकाच्या अनुबद्ध कर्मी नाहीत बाळा ह्या दोन्ही एकमेकाच्या अनुबद्ध कर्मी नाही अनुबद्ध कर्मी नाही जरा बारकाईने बघा अनुबद्ध कर्मी नाही घ्या लक्षात येत नाही अशा पद्धतीने तुम्ही पहिला प्रश्न सोडवू शकता आता तदनंतर जो आहे तो रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हा पार्ट आहे दुसरा भाग कोणता आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर बघूया क्वेश्चन नंबर 2 आहे काय रॅशनलाइज द प्रॅक्टिस 2.4 प्रॅक्टिस 2.4 2.4 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे तर इथं छेदाचं परिमेय करून करायचं म्हणजे आपण पहिलं उदाहरण घेऊया 1/√3 - √2 ह्याच्या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं आता मला सांगा हे आहे बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरळ बघा या बायनॉमियल क्वाड्रॅटिक सरळचा रॅशनलायझिंग फॅक्टर काय असणार आहे त्याचा कॉन्जुगेट पेअर असणार आहे बरोबर आहे म्हणून बघा आम्ही काय म्हणतोय रॅशनलायझिंग फॅक्टर रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √3 - √2 इज काय √3 त्याची कॉन्जुगेट पेअर आणि √2 फक्त साइन बदलावं लागेल एक मी मध्य साइन बदलतो √3 + √2 म्हणजे वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 2 चा परिमेयकरण गुणक चा परिमेयकरण गुणक कोणता आहे परिमेयकरण गुणक तर वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 मग आता कसं रॅशनलायझेशन करायचं बघा हे उदाहरण लिहून घेतो 1/√3 - √2 आहे बरोबर आहे आता काय करावं लागेल तर रॅशनलायझेशन करत असताना डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल त्याच्या कॉन्जुगेट पेअर त्याचा कॉन्जुगेट पेअर कुठला आहे √3 + √2 बरोबर आहे आता छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणलं पाहिजे अंशाला वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 कारण का इक्विवेलेंट फ्रॅक्शन काढताना आपण बघितलेले म्हणजे ह्या परिमेयकरण गुणकाने छेदालाही गुणलं आणि अंशालाही गुणलं आता एकूण गुणलं काय प्रश्न फरक पडणार नाही म्हणजे वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 तसंच येणार आहे एकूण गुणल्यानंतर आता छेदच आहे पुन्हा दोन कॉन्जुगेट पेअरचा गुणाकार इथं नियम वापरावा लागेल a² - b² ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे इथं वर्गमूळ 3 चा वर्ग वजा वर्गमूळ 2 चा वर्ग बरोबर आहे आता अंशस्थान तसंच येईल वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 छेद वर्गमूळ 3 चा वर्ग आहे 3 वजा वर्गमूळ 2 चा वर्ग 2 म्हणजेच काय आलं तर वर्गमूळ 3 अधिक वर्गमूळ 2 छेद 3 - 2 बरोबर किती आलं 1 आलं अशा रीतीने तुम्ही
डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करू शकता. अजून एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं, आता काही घ्यावा तुम्ही सुद्धा उदाहरण तयार करून घेऊ शकता. मी आता इथं उदाहरण घेतो, 1/√7 + 3√5 हे उदाहरण घेतलं. आता मला सांगा, पहिला त्याला रॅशनलायझिंग फॅक्टर लिहिला पाहिजे. ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्व आहे म्हणून रॅशनलायझिंग फॅक्टर, रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 2√7 + 3√5 इज काय घ्यावं लागेल, टर्म त्याच घ्यावे लागतील ना तुम्हाला. 2√7 आणि 3√5 ह्या टर्म त्याच घ्यावे लागतील, फक्त मधलं साइन चेंज करावं लागेल, मायनस आहे. 2√7 - 3√5 म्हणून 2√7 + 3√5 चा परिमेयकरण गुणक, चा परिमेयकरण गुणक काय आला, 2√7 - 3√5 आहे. चला ठीक आहे, आता त्याला छेदालाही म्हणूया आणि अंशालाही म्हणूया. हे दुसरं उदाहरण आहे बाळांनो आपलं, बघा. म्हणून 1/√7 + 3√5 हे उदाहरण आहे तसं लिहून म्हटलं. आता ह्याच्या छेदाला गुणावं लागेल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये 2√7 + 3√5 त्याला गुणावं लागेल. कशानं, त्याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे 2√7 - 3√5 न मल्टिप्लाय करावं लागेल. आता हा डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय, न्युमरेटरला पण त्यानंच मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2√7 - 3√5 बरोबर आहे. छेदाला आणि अंशाला गुणलं. आता बघा, 1 ने गुणलं काय फरक पडणार नाही, ते तसंच ठेवावं लागेल, 2√2 - 3√5 अपॉन. आता इथं त्यांचा गुणाकार करताना a + b आणि a - b बरोबर आहे, म्हणजे इथं त्याचा पहिल्याचा स्क्वेअर करावा लागेल, 2√7 त्याचा स्क्वेअर मायनस, कारण का a² - b² a + b * a - b इक्वल टू काय येतं, a² - b² मग आता इथं 3√5 त्याचा स्क्वेअर करावा लागेल. बघा बरोबर 2√7 - 3√5 न्युमरेटर तसाच आला, अंश तसाच आला, छेद. आता हे बरोबर चिन्ह देताना माझ्याकडून सुद्धा चूक होते, हे हितच छेद बरोबर चिन्ह दिलं पाहिजे याच्यामध्ये बरोबर. आता इथं 2 चा वर्ग करावा लागेल, किती आला 4, आणि वर्गमान 7 चा वर्ग 7 वजा 3 चा वर्ग किती 9, आणि गुणिले वर्गमान 5 चा वर्ग 5 बरोबर आहे. बरोबर 2√7 - 3√5 छेद बरोबर चिन्ह ह्याच्या समोर द्या, 7 * 3 = 28 + 9 = 45 आता 28 आणि 45 चिन्ह वेगवेगळे, म्हणजे काय करावं लागेल दोघांची बरोबर आहे, वजा बाकी करायला लागेल. किती येईल बाळांनो वजा बाकी, बघा थोडक्यात 28 - 45 म्हणजे वजा किती येणार आहे, बरोबर आहे वजा 17. हे झालं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन बरोबर आहे. आता बाळांनो अजून एक उदाहरण घेऊया आपण, आधुनिक उदाहरण जे आहे तो सॉरी बाळा थोडस वेगळ्या राज्याचं घेतो मी. समजा इथं दोन्ही ठिकाणी आपण न्युमरेटर 1 घेतला होता, कदाचित न्युमरेटर 1 पेक्षा वेगळी संख्या असती. समजा हे तिसरं एक्झाम्पल घेऊया, √3 / 5 बघा, 5 - 2√3 असं दिलेलं आहे तुम्हाला बरोबर आहे. तर बघा ना, रॅशनलायझिंग फॅक्टर याचा लिहावा लागेल, रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 5 - 2√3 इज 5 + √3 बरोबर, साइन चेंज करावं लागेल, म्हणजे 5 - 2√3 चा परिमेयकरण गुणक
का परिमेयकरण गुणक कायला 5 अधिक 2 वर्गमूळ 3 माता आहे ते उदाहरण घेऊया रूट 3 माइनस 5 माइनस 2 रूट 3 इक्वल आता याच्या छेदाला गुणावर आहे 5 माइनस 2 रूट 3 त्याला मल्टीप्लाई करावा लागेल 5 प्लस 2 रूट 3 आता छेदाला गुणलं अंशाला पण गुणावर लागेल वर्गमूळ 3 गुणिले कंसात 5 अधिक 2 वर्गमूळ 3 आता दोन्ही क्रिया करावे लागतील वर्गमूळ 3 ने ह्या दोघांनाही गुणावर लागेल म्हणजे काय येणार आहे बघा तर काय येईल बरोबर 5 वर्गमूळ 3 येईल पुढे अधिक आता 2 गुणिले ह्याचा परिमेयावयव 1 आहे 2 2 आहे वर्गमूळ इथं 3 गुणिले 3 3 3 9 6 बघा ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे a वर्ग म्हणजे 5 चा वर्ग करावा लागेल का तर इथं नियम परत आला a वजा b गुणिले a अधिक b म्हणजे a वर्ग वजा b वर्ग 5 चा वर्ग वजा कंसात 2 वर्गमूळ 3 चा वर्ग बरोबर आहे बरोबर 5 वर्गमूळ 3 अधिक 2 वर्गमूळ 9 6 5 चा वर्ग बरोबर आहे 25 वजा 2 चा वर्ग 4 गुणिले वर्गमूळ 3 चा वर्ग किती आला 3 आला बरोबर आहे बरोबर 5 वर्गमूळ 3 अधिक 2 वर्गमूळ 9 6 25 वजा 4 तर किती आलं 12 25 वजा 12 म्हणजे उत्तर किती येणार आहे मी जरा दादा तिकडे ठेवतो बाळांनो मला त्या उदाहरणाला पाहिजे म्हणजे 5 वर्गमूळ 3 अधिक 2 वर्गमूळ 9 2 वर्गमूळ 9 म्हणजे इथं 9 चा वर्गमूळ घेतात ते ना बाळांनो सॉरी किती आलं 3 आलं म्हणजे बेहतर किती आहे इथं 6 6 25 वजा 12 म्हणजे किती आलं 13 अशा रीतीने तुम्ही डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करू शकता बरोबर आहे आता दुसरा एक भाग आहे तो दुसरा भागाचा पण त्यातला जो दुसरा जो भाग आहे तो दुसऱ्या भागाचं पण आपण इथं बघणार आहे एक उदाहरण घेतो चौथं उदाहरण घेतो वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 3 छेद वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 3 हे उदाहरण घेतो आता रॅशनलायझिंग फॅक्टर वापर छेदाचा बघायचा रॅशनलायझिंग फॅक्टर वापर रूट 7 मायनस रूट 3 रूट 7 मायनस रूट 3 इज काय आहे रूट 7 बरोबर आहे चिन्ह बदलायला लागेल रूट 7 प्लस रूट 3 बरोबर आहे म्हणजे वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 3 चा परिमेयकरण गुणक काय वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 3 बरोबर आहे आता हे तसंच उदाहरण लिहून घ्यावं लागेल तुम्हाला आणि मग त्याचा गुणाकार करावा लागेल आहे तसंच उदाहरण म्हणजे वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 3 छेद वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 3 त्याच्या छेदाला गुणायचे तसंच अंशालाही गुणावं लागेल कारण का छेदाला गुणत असताना अंशाला सुद्धा गुणणं आवश्यक आहे छेदाला कशाने गुणायचं त्याच्या परिमेयकरण गुणकाला म्हणजे वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 3 ने गुणावं लागेल बरोबर आहे इथं सुद्धा वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 3 हा त्याचा अंश दिलेला आहे आपल्याला त्याला गुणावं लागेल वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 3 आता बघा इथं जरा बघूया इथं काय करावं लागेल तर हे a अधिक b आणि a अधिक b म्हणजे a अधिक b चा वर्ग म्हणजे वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 3 त्याचा वर्ग छेद बरोबर चिन्ह जरा याच्या समोर बरोबर आहे इथं a वजा b आणि a अधिक b म्हणजे वर्गमूळ 7 चा वर्ग वजा वर्गमूळ 3 चा वर्ग बरोबर आहे आता a अधिक b चा वर्ग त्याचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला इथं फॉर्म्युला लिहितो बघा a अधिक b ब्रॅकेट स्क्वेअर a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर काय येतं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे
त्याचा बरोबर आहे आता a म्हणजे √7 आहे म्हणजे काय करावं लागेल तर √7 चा स्क्वेअर प्लस 2 इनटू ab म्हणजे √7 इनटू b म्हणजे √3 आणि पुढे b चा स्क्वेअर म्हणजे √3 चा स्क्वेअर बरोबर आहे आता वर्गमूळ 7 चा वर्ग किती आला बाळांनो बरोबर आहे 7 आला वजा वर्गमूळ 3 चा वर्ग किती आला 3 आला छेदच झाले आता वर्ग कितीही वर्गमूळ 7 चा वर्ग किती येणार आहे बरोबर आहे किती येणार 7 येणार अधिक 2 वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 3 म्हणजे वर्गमूळ 21 झालं कारण का दोघांचा गुणाकार होऊ शकतो अधिक वर्गमूळ 3 चा वर्ग किती आला 3 आला बरोबर आहे छेद 7 वजा 3 म्हणजे आलं 4 आता इथे 7 आणि 3 या दोन्ही परिमेय संख्या त्या दोघांची बेरीज होते 7 आणि 3 बरोबर 10 अधिक 2 वर्गमूळ 21 भागिले 4 आता हे रॅशनलायझेशन झालं पण इथे अजून संक्षिप्त रूप देता येते कारण ह्या दोन टर्म आहेत या दोन टर्म मधून दोन कॉमन निघतंय इथे 10 आहे इथे 2 आहे म्हणजे दोन कॉमन निघू शकतं म्हणजे काय येईल इथे बघा तर दोन कॉमन आल्यानंतर काय तर बरोबर दोन कॉमन आलं बे 15 म्हणजे कंसात आलं 5 अधिक वर्गमूळ 21 21 तसंच राहील कारण त्यातले दोन कॉमन कटलेले बरोबर भागिले 4 आता बे कबे बे दुने 4 म्हणजे काय आलं 5 अधिक वर्गमूळ 21 भागिले 2 या पायरीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की इथं भाग छेदाला घालवायचा असेल तर सेपरेट भाग घालून चालणार नाही त्या दोन्ही पदातून सामायिक अवयव काढायचा निघत असेल तर ओढून तरून काढायचा नाही निघत असेल तर सामायिक अवयव काढायचा आणि मग सामायिक अवयवाचा आणि छेदस्थानी आलेल्या परिमेय संख्येचा भागाकार करायचा अशा रीतीने तुम्ही हा क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर कुठला 2.4 मधला क्वेश्चन नंबर 2 जो आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता ज्याच्याशी संलग्न अजूनही उदाहरण तुम्हाला प्रॉब्लेम शीटमध्ये दिलेले आहेत तर प्रॉब्लेम शीटमध्ये रॅशनलाइज द डिनॉमिनेटर हा क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे तो प्रश्न क्रमांक 8 मधले उदाहरण 2.4 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न असे तिन्ही प्रश्न सोडवा आजच्यासाठी धन्यवाद गुड डे पुन्हा सांगतोय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा बरोबर आहे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल चॅनल सबस्क्राईब केला तरी सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल आजच्यासाठी धन्यवाद गुड डे सर्व अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद